कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात होम क्वारंटाईन असलेली व्यक्ती फिरताना आढळली. पूजा साहित्यासह गरुड मंडपामध्ये ही व्यक्ती आढळून आल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून पुढील उपचारासाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन कक्षामध्ये रवानगी करण्यात आली आहे. मंदिर बंद आहे तरीही व्यक्ती मंदिरात कशी दाखल झाली हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. कोल्हापुरातली एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात होम क्वारंटाईन असलेली व्यक्ती फिरताना आढळली आहे. पूजा साहित्यासह गरुड मंडपामध्ये ही व्यक्ती आढळून आल्यानं खळबळ माजली आहे. पोलिसांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून पुढील उपचारासाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन कक्षामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे. मंदिर बंद आहे तरीही व्यक्ती मंदिरात कशी दाखल झाली हा आता सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे न्यूज 18 लोकमत अनेकांना सगळ्या प्रेक्षकांना महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करत आहे की तुम्ही स्वतःची काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होम क्वारंटाईन असलेल्यांनी अजिबात बाहेर पडू नका. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. संदीप, काय सांगशील याच्याबद्दल? एक तर गेल्या 8 दिवसांपासून संदीप अंबाबाई मंदिर हे सर्वसामान्य भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर. आणि आज सकाळपासून मंदिरामध्ये विधिवत सगळ्या पूजा अर्चा पहाटेपासूनच सुरू होत्या. स्त्रीपूजकांनाच फक्त त्याचा अधिकार खरंतर देण्यात आलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे गुढी देखील उभारण्यात आली. आणि साधारणतः 10 ते 10:30 दरम्यान हा व्यक्ती अंबाबाई मंदिरामध्ये आला होता. एकतर चारही गेट बंद असताना देखील गरुड मंडपापर्यंत हा व्यक्ती कसा पोहोचला हे खरंतर अजूनही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही आहे. पण त्याच्या हातावर एक शिक्का होता आणि येत्या 29 तारखेपर्यंत त्याला होम क्वारंटाईनचा आदेश देखील देण्यात आला होता. तरी देखील पूजेचं सामान म्हणजे एका ताटामध्ये नारळ, हार, फुलं, जे काही देवीच्या पूजेचं साहित्य असतं ते सगळं साहित्य घेऊन तो थेट गरुड मंडपामध्ये आला होता. आणि त्या ठिकाणी जे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे कर्मचारी किंवा जे पोलीस होते त्यांच्याही लक्षात आली गोष्ट. आणि त्यानंतर त्याला तात्काळ मंदिरामधून बाहेर काढण्यात आलं. पोलिसांना, जुना राजवाडा पोलिसांना त्याबाबतची सगळी माहिती देण्यात आली. आणि त्वरित त्या ठिकाणी 108 गाडी म्हणजे अँब्युलन्स बोलवून त्यामधून त्याला पुढील उपचारासाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन कक्षात त्याला पाठवण्यात आलं. एकतर होम क्वारंटाईन असताना देखील तो मंदिरात का आला आणि कसा आला हा तर प्रश्न खरं तर उपस्थित होतोय. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर बंद केलेलं असतानाच क्वारंटाईनचा, होम क्वारंटाईन चा आदेश असलेला एखादा पेशंट मंदिरात येणं हे नक्कीच आश्चर्यकारकी म्हणावं लागेल आणि दुर्दैवी देखील घटना म्हणावी लागेल. त्यामुळे आता याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती नेमकं काय स्पष्टीकरण देते हे बघणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. तर मध्यरात्री 12 वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू झालेला असतानाही कोल्हापूरमध्ये काही नागरिक घराबाहेर पडत आहेत. कोल्हापूर शहराच्या सगळ्या प्रवेशद्वारांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही नागरिक शहर आणि शहराबाहेर ये जा करतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमधल्या शिरोली नाक्याजवळ नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप राजकोळकर यांनी. लॉकडाऊनच्या पूर्वीच खरं तर संपूर्ण राज्यभरात जिल्हाबंदी करण्यात आली आणि त्यानंतर अनेक गावांच्या सीमा देखील सील करण्यात आल्या आणि त्याचप्रमाणे शहरांची देखील परिस्थिती पाहायला मिळते. कोल्हापूर शहराची जी प्रवेशद्वार आहेत 4 ते 5 ठिकाणी, त्या ठिकाणी कडेकोट असा पोलीस बंदोबस्त आणि आरोग्य यंत्रणा लावण्यात आली आहे. आपण बघतोय, मी शिरोली टोलनाका म्हणजे बंद पडलेला हा टोलनाका आहे. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून येताना कोल्हापूर शहरात जर जायचं असेल तर याच मार्गावरून जायला लागतं. काही प्रमाणामध्ये आपण बघतोय वाहनं तर दिसत आहेत पण त्या सगळ्या वाहनांची चौकशी देखील केली जाते. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय पोलीस बंदोबस्त अशा पद्धतीनं चौकाचौकामध्ये तैनात करण्यात आला आहे. आणि जरी लॉकडाऊन केलेलं असलं तरी देखील कोल्हापूरकर अजूनही बाहेर पडत आहेत. काही गाड्या आपण बघतोय या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, 2-व्हीलर्स आहेत, 4-व्हीलर्स देखील आहेत आणि खरं तर त्यांच्याकडे देखील चौकशी केली जाते. आपण काही नागरिकांशी बोलूया, तुम्हाला माहीत नाही लॉकडाऊन आहे का बाहेर पडलाय, काय काम आहे तुमचं? आम्हाला सिक्युरिटीची ड्युटी आहे, आम्हाला बोलवलंय सिक्युरिटीसाठी. कुठं कुठं आहे? आरबील बँक हेड ऑफिस मार्केट आहे, बँकेमध्ये आहे तुम्ही, त्यामुळे जाणं गरजेचं आहे. आणखी एक कोल्हापूरकर आहे, तुम्हाला माहित आहे लॉकडाऊन आहे तरी का बाहेर पडलाय, काय काम आहे? जरा केअर द्यायचं होतं रिकामी एजंटला केअर द्यायचं रिकामी, बाकी काय काम नाही. बाकी आता पोलिसांनी तुम्हाला सोडलं काय म्हणतात? नाही, विचारायला लागले ना कुठं काम आहे, काम काय एक्सक्यूज आहे, बाकी काय नाही, दुसरं काय नाही, लगेच येणार परत मी 10 मिनिटं. पण लॉकडाऊन आहे माहित नाही तुम्हाला? माहित आहे. मग संचारबंदी असतानाही बाहेर पडलंय? 5-10 मिनिटाच्या कामासाठी कर यायला पाहिजे ना सर, एवढ्या आपण बघतोय 5-10 मिनिटाच्या कामासाठी यायला पाहिजे. आणखी एक कोल्हापूरकर आहेत, तुम्हाला माहिती आहे मेडिकल सर, मेडिकल शॉप आहे तुमचं, कुठं आहे? मंगळपेठ पीटीएम, तुम्हाला जाणं गरजेचं आहे. आपण बघतोय हे सांगतात मेडिकल शॉप आहे आणि अशा पद्धतीनं आपण बघतोय गाड्या तर येत आहेत पण त्यांची चौकशी केली देखील मागे आपण बघतोय.
आरोग्य अधिकारी जे आहेत म्हणजे डॉक्टर्स जे आहेत ते खरंतर चौकशी करतात आणि आपण समोर बघितलं तर गाडीवर लिहिलेलं आहे अत्यावश्यक सेवा आणि भाजीपाला म्हणून गाडीवर लिहिलेलं आहे आपण बघतोय, त्यामुळे ही अत्यावश्यक सेवा तर असणारच. पण माझ्यासोबत डॉक्टर आहेत, ते त्यांची काय नेमकं विचारलं तुम्ही काय केलं? आता त्यांना विचारलं की ते कुठून आलेले आहेत, मग ते मुंबईवरून आलेले आणि ते भाजीपालासाठी आले, त्यांनी म्हणाले. बरं, मग ते कालच मुंबईला गेले होते, मग त्यांना काही सिम्पटम्स वगैरे आहेत का ते विचारतात तुम्ही. आणि हे काय नोट डाऊन करता गाड्यांचे नंबर? हा, त्यांचे नंबर म्हणजे आणि प्रवाशांची संख्या. हा बरं, आणि काय मग संशयित आढळतात काय? हा, कोण सापडलं तर आम्ही त्यांना CPRला पाठवतो, आमच्या अँब्युलन्स म्हणून त्यांच्या गाडीतून नाही पाठवतो. बरं, म्हणजे अँब्युलन्स म्हणून तुम्ही पाठवता? हा हा, आम्ही पाठवतो CPRला. एक तासाची प्रोसिजर असते, ती झाल्यानंतर मग ते लोक परत येऊन गाडीतून जाऊ शकतात. असं कोल्हापूरच्या सगळ्या प्रवेशद्वारांवर डॉक्टर्स नेमलेले आहेत? हा आहेत. अगदी आरोग्य यंत्रणा तर सतर्क आहे आणि दुसऱ्या बाजूला देखील आपण बघतोय पोलीस यंत्रणा देखील सतर्क आहे, त्यामुळे नागरिकांनी खरं तर सहकार्य करणं गरजेचं आहे पोलीस प्रशासनाला असेल, जिल्हा प्रशासनाला असेल. आणि आपण विचारूया पोलीस अधिकाऱ्यांना देखील. मला सांगा, लॉकडाऊन आहे तरी म्हणजे उगीच फिरणारे पण लोक आहेत? काय कारवाई करताय तुम्ही त्यांच्यावर? त्याला काय फटके मारतो बघ, बाकी काय करत नाही कारवाई. काय करताय? फटके मारतो बघ. फटके मारले जातात तरी देखील सुधारतायत लोक? आता एक सांगितलं, आता मला काही वेळापूर्वी भेटले, जस्ट एक 10 मिनिटाचं काम आहे, बाहेर असे आहेत भरपूर आहेत, भरपूर आहेत. फोटो बोलणारे पण भरपूर आहेत. फोटोही बोलतात? हो, म्हणजे मेडिकलच्या नावाखाली जातात, मेडिकल चाललोय, आजारे आहे, असे पण कारण सांगत जातात. तुम्ही वाहतूक पोलीस आहे, तुमचा काय अनुभव आहे नेमकं? भरपूर लोक फोटो बोलतात आणि मुद्दा म्हणून फिरत आहेत, काही लोक बघण्यासाठी सुद्धा येत आहेत की काय चाललेलं आहे, बंद कसा चालू आहे, लॉकडाऊन नवशे आहेत. हा, लॉकडाऊन काय आहे या बघण्यासाठी सुद्धा लोक भरपूर लोक येत आहेत. अगदी ही खरं तर प्रतिक्रिया आपण बघितली, बघण्यासाठी देखील लोक येत आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की एखादं रेस्क्यू ऑपरेशन असेल किंवा एखादं संकट राहू दे, काही राहू देत, बघणाऱ्यांची संख्या खूप असते. त्यामुळं एकीकडे आपण बघतो हे सगळे बॅरिकेड्स अशा पद्धतीनं लावले आहेत, म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये एंट्री करायची असेल तर पोलिसांची परवानगी घेऊनच आत जावं लागतं, महत्त्वाचं कारण असेल तरच आत सोडलं जातं. तरी देखील अनेक जण बघण्यासाठी का राहिना किंवा काय नेमकं चाललंय अशासाठी उगीचच गर्दी करतानाचं देखील चित्र आजच्या दिवशी देखील कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद चौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.